चर्चा करतात काय चाललंय, म्हणजे इतकं धादांत खोटं जरा त्या दोघांनी बसावं, आपली जाहिरात नीट येते का, नीट दाखवतात का हे तरी बघावं. शासनाची रोजगार हमी योजना पुन्हा करताय काय, म्हणजे काय रे, जरा डोक ठिकाणावर सटकली त्यांची, सटकली. सत्य नसेल तर तुम्ही सांगा अजित पवार, तुम्ही काही राव सांगायला लागलाय उगीच आम्ही ऐकतो म्हणून काही बरळताय काय. ही सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पत्रकार मित्रांनो चालू आहे, आणि ही जाहिरातबाजी होत असताना शासन आपल्या दारी या उपक्रम शासनाने सुरू केलेला आहे. आता तुम्ही बघताय काही काही ठिकाणी खुर्च्या पण मोक्या राहत आहेत, त्याचेही फोटो येत आहेत, त्याच्यातनं काही काही मंत्र्यांचा तोल जातोय आणि अधिकाऱ्यांनाच ते झापतायत वगैरे वगैरे, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, परंतु कोट्यवधी रुपयाचा खर्च त्याच्यामध्ये केला जातो. आणि जाहिराती प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या, अतिशय खोट्या आणि शासनाने नसलेले निर्णय, न घेतलेले निर्णय दाखवून जनतेची फसवणूक एक प्रकारे अक्षरशः आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेची थट्टा केली जाते. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता, तुम्ही पॉलिटिकल राजकीय हेतून बोलताय, तुम्ही विरोधी पक्षाचे नेते म्हणून बोलताय, तसं नाही. एक जाहिरात अशी आहे की दोन तरुणी चर्चा करताय आणि शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे, त्यापासून शेतकरी बेरोजगार यांना लाभ मिळतो, सदर योजनेचे कागदपत्र एकाच ठिकाणी, त्याला सिंगल विंडो सिस्टीम म्हणतो, ते मिळणार आहे. वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, संजय गांधी निराधार योजना स्वर्गीय अंतुले साहेबांच्या काळामध्ये त्यावेळेस सुरू झाली, त्यावेळेस पासून अनेक राज्यकर्ते आले, कुणीही ती योजना बंद केली नाही, कारण ती गोरगरिबांच्या निराधार लोकांच्या फायद्याची होती. उलट त्यामध्ये प्रत्येक वेळेस रक्कम वाढवत 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 वेगवेगळ्या सरकारने नेलेली आहे. आता सदर योजनेचे कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार, वास्तविक संजय गांधी निराधार योजना फक्त 65 वर्षावरील नागरिक किंवा श्रीमती, म्हणजे ज्यांचे पती वारलेले आहेत अशा महिलांच्या करता, आणि परित्यक्त्या, ज्यांना नवऱ्याने सोडलेलं असतं अशा परित्यक्त्या, दिव्यांग आणि तृतीयपंथी, मधल्या काळामध्ये आपण त्यांना तृतीयपंथींना पण त्याच्यामध्ये ऍड केलं, यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या दाखल्यानंतरच त्या योजनेचा फायदा मिळतो. आणि इथं दोन तरुणी चर्चा करतात काय चाललंय, म्हणजे इतकं धादांत खोटं जरा त्या दोघांनी बसावं, आपली जाहिरात नीट येते का, नीट दाखवतात का हे तरी बघावं. दोघांनी म्हणजे कुणी, शिंदेंनी फडणवीस आहे. दुसरी जाहिरात अशी आहे की 4-5 शिक्षित तरुण चर्चा करतात, आम्हाला शिकून नोकऱ्या नाही. एक क्रिकेटपटू चेंडू त्याच्यामध्ये भिरकावतो त्यांच्यामध्ये, आणि स्वतः त्यांच्यामध्ये येऊन विचारपूस करतो, तुम्हाला रोजगार हवा आहे, शासनाची रोजगार हमी गॅरंटी योजना अंतर्गत काम मिळू शकतं. शासनाची रोजगार हमी योजना पुन्हा करताय काय, म्हणजे काय रे, जरा डोक ठिकाणावर सटकली त्यांची, सटकली. आणि अंतर्गत काम मिळू शकतं या उच्च शिक्षित तरुणांना शासन रोजगार हमीची कामं देणार आहे का? एका ठिकाणी तर सर्व योजनांची कागदपत्रे देणार, त्यांचे नाव शासन आपल्या दारी, सदर जाहिरातीची चेष्टा व्हायला लागलेली आहे. वास्तविक मुख्यमंत्री हे ठाणे शहरातून आलेले, त्यांना SRA बद्दल, समृद्धी महामार्गाबद्दल, क्लस्टर बद्दल, FSI बद्दल, TDR बद्दल योजनांची माहिती असेल, त्याबद्दल तुम्हाला मत नाही, कारण त्यांचं गावावरून जरी ते साताऱ्यामधनं तापडच्या जवळ आले तरी त्यांचं बरंच आयुष्य हे ठाणे शहरामध्ये गेलेलं आहे. परंतु उपमुख्यमंत्री यांना या साऱ्या योजनांची माहिती असून देखील अक्षरशः शेकडो कोटी रुपये खर्च करून त्या खोट्या जाहिराती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि महाराष्ट्रातल्या लोकांना फसवण्याचा धंदा यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण जाहिरात शांतपणे बघा, आणि मी बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का नाही, तथ्य नसेल तर तुम्ही सांगा अजित पवार, तुम्ही काही राव सांगायला लागलाय उगीच आम्ही ऐकतो म्हणून काही बरळताय काय.